चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त येडेश्वरीच्या लाखो भाविकांनी घेतला चुनखडी वेचण्याचा आनंद. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी मातेची धाकटी बहीण म्हणून ओळख असलेल्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त आज 7 एप्रिल रोजी राज्यासह इतर राज्यातून आलेल्या लाखो भाविकांनी चुन्याच्या राणात चुनखडी वेचण्याचा आनंद लुटला. सकाळी 8 वाजता विधिवत पूजेनंतर डोंगरावरून येडेश्वरीची पालखी ग्रामप्रदक्षिणेसह चुन्याच्या राणाकडे मार्गस्थ झाली. 10 च्या सुमारास गावात आगमन होताच स्वागत करण्यात आलं. पालखी मार्गात ठिकठिकाणी रांगोळी आणि फुले अंथरली होती. येडेश्वरीच्या दर्शनासाठी आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी देखील हजेरी लावली होती. चुन्याच्या राणात पालखी आणि भाविकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि सहाय्यक जिल्हा पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्वतः उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. अभूतपूर्व अशा उत्साहामध्ये आणि याच्या आधी कधीच एवढी गर्दी नव्हती. एवढे भाविक आज आई येडेश्वरीच्या यात्रेसाठी आलेले आहेत. आईचा आशीर्वाद घेण्यासाठी सगळे आलेत. आईने सगळ्यांना आशीर्वाद द्यावा हीच प्रार्थना आहे. आपल्या भागाचा विकास व्हावा, जिल्ह्याचा आपल्या राज्याचा विकास व्हावा. शेतकऱ्यांवरती वारंवार जे विघ्न येत आहेत, ज्या अडचणी येत आहेत, नैसर्गिक आपत्ती होते त्याबाबतीत देखील आईचा आशीर्वाद मिळावा ही प्रार्थना मी करतो. आणि प्रचंड गर्दी आहे, प्रशासनाने चांगली सोय केलेली आहे, त्याबद्दल प्रशासनाचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी धाराशिव.